मगाशी मी विशालला फोन केला होता. त्याला कशा? हे बघ, तू आपला कायदेशीर सल्लागार आहे. त्यांनी मनाने ठरवलं तर या प्रकरणात तो खरंच आपल्याला मदत करू शकतो. तेव्हा मी जस्ट ट्राय करून बघितलं. जमेल तिथे खडे मारायचे. कुठेतरी लागेल. कुठेतरी नाही, कुठेतरीच लागेल ना, तेव्हा कळेल तुला. लहानपणी गावात असताना आम्ही एक तरी कैरी पडेल या आशेने सगळ्या झाडांवर सपासप दगड मारत सुटायचो. एक दगड मधमाशांच्या पोळ्यावर जाऊन बसला, सगळ्या मधमाशा उधळल्या. कळलं ना तुला? काय म्हणाला काय तो ऍडव्होकेट पांडे? त्याचं म्हणणं होतं, मी तुला आधीच सांगितलं होतं. आता तुमचं तुम्ही निस्तरा, मी तुम्हाला का मदत करू? मला खरंच कळत नाही, विशाल विशाल असं कसं म्हणाला असेल. अरे दुसरं काय म्हणणार तू? अरे तो तसलाच आहे, त्याची नियत तशीच आहे. आपण किती मदत करतो हे फक्त दाखवायचं. चार पाच आलतू फालतू मॅटर मधनं त्याने बाहेर काय काढलं? तो काय स्वतःला खूप शाणा समजायला लागला काय? जेव्हा खरी गरज पडते ना, तेव्हा ही अशी लोक पाठ फिरवतात. आता तरी कळलं ना तुला? रोहित, अरे आजवर विशाल असं कधीच वागला नाहीये. याआधी जेव्हा जेव्हा मला अडचण आली आहे तेव्हा तेव्हा तो मदतीला धावून आलाय, पण आज सरळ त्याने नकारच दिला. म्हणाला, मी आणि अण्णा तुला आधीपासूनच सांगत होतो, जेव्हा अण्णांच्या आदर्शांना पायदळी तुडवून तुम्ही प्रॉफिटच्या मागे लागलात ना, तेव्हाच सगळं संपलं. अरे काय वाटतंय त्याला? हा, की त्याच्या मदतीशिवाय आपण यातून बाहेर पडू शकणार नाही. अरे पुरता ओळखलाय मी त्याला, आणि तो हे सगळं का करतोय ना याचा अंदाज सुद्धा आलाय मला. हे बघ मधुरा, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू त्याच्याकडे कुठल्याही कामासाठी मदत मागायला जायचं नाही.